भात पिकाचं आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यात विविध प्रकारच्या भाताचं उत्पादन घेतलं जातं. इथल्या पोषक वातावरणात आधुनिक वाणांचं भातही उत्तम पिकतात. तुलनेने भरपूर उत्पन्न देणारी आधुनिक बियाणे असताना शिराळकर जुन्या काळातील तुळशी भाताचं अस्तित्व का टिकवून ठेवतायत पाहूयात या व्हिडिओतून. या भाताचं वाण हा तुळशी भात असा म्हणून उल्लेख केला जातो. हे भात अत्यंत उपयुक्त असं खायला सुद्धा चांगलं आहे आणि शेतकऱ्यासाठी तुळशी भात म्हणजे हे काळं भात असं दिसतं. याचा उपयोग खास करून झडगं ओळखण्यासाठी केला जातो. म्हणजे आपण ज्यावेळेला रानात दुसरं भात पेरतो हिरवं असतं ते त्यातलं ओळखण्यासाठी हे काळं भात आपण करतो आणि वर्षाला ह्याच्यानंतर त्यातलं बांगलून आपण काढू शकतो. याचा उपयोग म्हणजे परत झडगं ह्यात येऊ नये म्हणून ह्यासाठी हे आपण भात करत असतो. दुसऱ्या वर्षी दुसरं भात आपण करतो. ह्याच्यामुळं काय होतं ह्याचा वाण हे असा काळा दिसतो. ह्यामुळे आपल्याला ह्यातलं सर्व हिरवं तण काढता येतं आणि ह्याचा तांदूळसुद्धा आपल्या इंद्रायणी वगैरे अशासारखा असतो आणि ह्याचा उपयोग खाण्यासाठी चांगला उपयोगसुद्धा आहे. आणि ह्याचं ह्याच्यानंतर आपण ज्यावेळा काढून मळतो त्यावेळेला ह्याला ह्याचं पिंजरसुद्धा म्हणजे आपलं भातयान म्हणतो किंवा पिंजार हे सुद्धा आपलं पहिल्या आपल्या भातासारखं असतं असंच दिसतं आणि जनावरांसाठी हा उपयुक्त असा चारासुद्धा असतो. ही काळ्या भाताची शेती आहे, याला तुळशी भात म्हणतात. याला रासायनिक खते न वापरता हे बियाणं असे चांगल्या प्रकारे येतं. हे आपलं तणासाठी उपयुक्त असते, तण काढण्यासाठी. आणि दुसरे म्हणजे यांना फवारणी कोणतीही करायला लागत नाही. हे फार पूर्वीपासून ही भात आपल्या इथं मिळतं. हे आत्ता दुकानात कुठल्याही भाताचं बियाणं विकत मिळत नाही. हे आमचे भाव ही दरवर्षी ह्याला प्रत्येक दरवर्षी दुसऱ्या रानात करून त्याचं भाताचं बियाणं ही जतन केलेलं आहे. इंद्रायणीला सुद्धा हे काही कमी नाही. पारंपरिक पद्धतीचं हे आपल्या तर जुन्या काळापासूनही चालत आलेलं ही बियाणं आहे. हे फक्त आत्ता हे ठराविक शेतकऱ्यांच्या बशीच मिळू शकतं. आणि ह्याचं एक आहे की ह्याच्यात जो माणूस कधी शेतात काम करणार नाही त्याला जर येतं त्याला बांगलायला जर बसवलं तर ते सगळं ते बांगलून काढू शकतो, एवढा त्याचा उपयोग आहे. शिराळ्यात खरीप हंगामात भात पिकाची लागवड केली जाते. टोकण रोपण तसेच कुरीच्या सहाय्याने भात पीक पेरले जातात. विशेष करून शेतकरी संकरित बियाणांचाच वापर करतात. मात्र काही शेतकरी तुळशी भाताचं उत्पादन घेत आहेत. या भाताचं खोड काळ्या रंगाचं असून तांदूळही थोडा काळपट असतो. खोडाची उंची 3 ते 4 फूट असते. हे भात परिपक्व होण्यासाठी 3 ते 3.5 महिन्यांचा कालावधी लागत असल्याचं शेतकरी सांगतात. भात पिकात तणांचं प्रमाण जास्त असतं. भात पिकाची 2 ते 3 वेळा भांगलण करावी लागते. शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. एखाद्या शेतात जर तणाचं प्रमाण वाढलं तर त्याचा पिकाला फटका बसतो. म्हणून शेतकरी एखाद्या वर्षी तणाचा नायनाट करण्यासाठी काळ्या खोडाचा तुळशी भात शेतात पेरतात. पेरल्याने पिकातील हिरव्या रंगाचे तण सहज ओळखून येते व त्याचा नायनाट करता येतो. या तुळशी भाताला उत्पन्न साधारणच असते, मात्र याचा तांदूळ चविष्ट व पौष्टिक असतो. तर या भाताचे पिंजर काळ्या रंगाचे असून जनावरांसाठी पौष्टिक असते. शेतकरी घरगुती पद्धतीने या बियाणाची निर्मिती करत आहेत. एकमेकांना देवघेव करून भाताचं उत्पादन वाढवत आहेत. शेतातील तणांचा नायनाट करण्यासाठी शिराळ्यातील शेतकरी तुळशी भाताचं अस्तित्व टिकवून ठेवल्याचं सांगतायत. लोकलेटिंगसाठी सांगलीहून प्रीती.